मग अच्छा भावन आणि भहिणी हर एक पटी कोण ना कोण म्हणजे सश्शी येत असताना कौन्सिलिंग जाऊन दिया त्यांचे कष्ट त्यांच्या समस्या त्यांची खंत त्यांची बेजरा घेऊन सच्शी येत असताना कित्या गे कष्ट कित्याक की मारेकार पिडा कित्याक आमकां सलवणी कित्याक विघ्ना वयर विघ्ना वयर अनवरां अवगडा वयर अवगडा कित्याक व नष्ट कि आम्ही पळत संतती जाऊन संतती पर्यांत देवन आयला हे खर्ग हाका अंत ना गी हका वाट ना गी हका अर्थ ना गी मुले सावला होऊ देताना भावा बहिणीनो देवाच्या उतारस मका दिता मात्र ता मात्रणी हरेका तुमच्या समस्यांक हरेका तुमच्या कष्टांक आणि हरेका तुमच्या विघ्नानवारांक आमका वाटूक्तीगत तसे म्हटना आमचे मध्येगत एकलो भाऊ बसून असा आणि तो आता पटला जाय तेव्हा संतावन देवाचे उतार ऐक म्हणून सर वाईट चेतने जैतवाला त्याच्या वाईट सोयांच्या त्याने जैतवाला आता तो जैत ते मागणे करता तो आणि त्याचे सगळे कुट देवाचे उतार ऐकता आणि तो कुट मात मालगड आणि तो मुला घेऊ लावून म्हणाल फादर आता मका कळटा आमच्या कुटुंबात आमच्या आवय बापायक आमच्या बापायच्या भावांक आम आमच्या आवयच्या भावा बहिणीक आमच्या सोवीस कुटुंबात चोवीस कुटुंबात या चोवीस तीन जणांक चव्वीस फांट्यांक म्हणत आमका समाधान ना आमका आमक बरप ना फादर अशे जायतेपणे सांगताना हा मागून असुलो आणि देवाच्या उतार वाचतना हका किती खारण म्हणले म्हाका दाखवून दिले ते आज हा तुमच्या मुखार दवरता सभार जाणांक आमकां भाव भयणी न्हू ही कित्याक कश्ट ही कित्याक पिडा ही कित्याक चलवनी अशें कित्याक म्हळ्यार सावल आमचे सो आमचे मुखार आसा आनी ताचो अर्थ जावं दी या कारण कितें म्हणलें आमी नेना तशें हांव पावा कडेन हांव देवाचें उतारां वचून आसतना तरी पादरी ह्या विशयान कोणी आमकां सांगना नेंगे गे ह्या भशेन कोणी उरलयना नेंगे गे जावं पोडटा जावं खंयच्याय रिती रेनी अशें गुणायन कोणी आमकां हाजो अर्थ दिना नेंगे म्हणतात म्हळें उतार वाचल्यार मात्र देवाचें उतार वाचून आम्ही नियाळकन समजाल्या मात्र आमक ते उघडा मात्र झाल्या मात्र आम्ही येता देखून आज तुमकां तुमच्या मुखार दवरता तुजेर आनी म्हजेर शिराप किया पडला तुका मा आणि माल दिस हा कित्याक आयला आयला तर शिरा पडला तर तुझे रे शिराप कियाक तुझ्या कुटुंबात शिराप कि्याक या तुझे मालदिसांव किया तुझ्या कुटुंबात मालदिसांव कियाक कित्याक असे जाता आणि हर का एक कारण असं आईचे देवाचे उतार दाखवून घे पळया देखण भा पै शिराप मोडलो कसो आयलो केदळ आयलो कोण आता आयलो कित्याक आयो इकडे ऐकव्या उत्पत्ती ग्रंथात पहिल्या पुढे ऐकत आवस्व तीन ओळ चौदा आणि पंधरा पहिले शिरा पडता ऐका केदाळा आणि कोणाचे कित्याक म्हणजे ऐका शिराप कोणाचेर पडता म्हणले आमक देवाचे उतार दाखवून देता उत्पत्ती ग्रंथ आवस्वर तीन वळ चौदा आणि पंधरा जेनेसिस चॅप्टर थ्री वर्सेस फोर्टीन आणि फिफ्टीन तवळ सर्वेस पुरा देवान सोरपाक म्हणले सोरपाक म्हणले तुम्ही अशे केले देखो तुम्ही अशे

शिरा पडलेलो असा आणि जर आमचे आमच्या मध्ये आम्ही कोणी जर तर देवाच्या हातांत असेल का देवाच्या सेवेत असेल का देवाच्या एकवटात असेल आम्ही स्वर्पा बरी नाडून देवात पैस करता ताचे शिरा पडलेलो असा सरकी मती गोरा हाव सांगा देवाचे उतार सांगता सर मनजातीमध्ये सरसने मध्ये तू शिरा पडलेलो एवेक भरग्या एवढी नाडून पैस केले तुमचे देद कोणी आमचे मधलं कोणी देवच्या हातांत असलेल्या देवा तस करतात त्यांचे शिरा पडलेलो असा जेजून म्हणले उतर उडास करा जो तुझा दोड पदका कारण जाता या तू तुझ्या भावा भणीक पथका कारी दांत्या पातोर बांधून दर्यात उडाचे म्हणून अंगी गी पळ्या तरी आज तुक आणि बेसव ना हे आमच्या शिरा पडला मालदिस आयला तर आम्ही देवाच्या हातात असलेल्यांक देवाच्या एकवटांत असलेल्यांक विंगड केला गी या पोलीस केला गी म्हणजे सवाल तुमक विसारा आणि स्वर्पच तर शिराप पडलेल्या उपरांत आम्ही वाचता पंधराव्या वळ्यात देव आणि कोणाचे शिराप घालता पंधरा आणि सोळा तुझे आणि स्त्री मध्ये तुझे संतती आणि तिचे संतती मध्ये दुस्मान काय हा घालतलो दुस्मान काय दुस्मान काय देवाच्या मदे आणि देवसरच्या मदे दुस्मान काय हा घालतो म्हणतात देव आणि तिची संतत तुझे

जर तुझ्या शिरा पडला तर आम्ही जिवक एकवटान जिवक मोगान जिवक सखना तू आणि संत मस्तक चेसतली तो तुझ्या खोटेक कोण स्ारतो दुस्मान काय खं थाऊन येस्मान काय खंता येता पळया आम्ही देवा विंगड सरल्या आमच्या शिरा पडून मला दिसून पडून आम्ही जी येता ना आपशंत काय येता ताज्या उपरांत सतरावी वळ आमकां सांगता सतरावी वळ देव आणि कोणाचेर श्रप घालता ऐका दादल्याक ताणे म्हळे दादल्याक ताणे म्हळे तुझे स्त्रीयेचे उतार ऐकून तुझे स्त्रीयेचे उतार ऐकून हांवें आडवरलेल्या रुखाचे हांवें आडवरलेल्या रुखाचे फळ तुवें तुवें केले देखून देखून तुका लागून तुका लागून भुंयचेर शिरा पडो भुंयचेर शिरा पडो आमी देवा तावन विंगड आसून देवा तावन आमी मेकळे जावन आमची भुंय आसून दी भुंय बाट आसून दी आस्त आसून दी बदिक आसून दी बिझनेस आसोंदी दी किते आसून दी भाव भुंयनी नो त्या भूमीचेर त्या भुंयचेर जावन दी त्या आस्तीचेर या बिझनेसाचेर कामाचेर कार्याचे खंयच्याय करण्याचे आशीर्वाद पडताना देवातान आव्हानी तू आम्ही मेकळे जाऊन जियेताना जाऊन तुमकां भूय असून दी जाऊन तुमकां भूय बाट दी आस दी व्हडले बिझनेस असून दी आणि कितें असून जायते कामाचे मनीस तुज्या हाता काल असून दी कितें बरकात जायना कित्याक देवान म्हळें तुका लागून भुई शेर हा शिराप घालता आणि मुखार सगळ्या तुझ्या जिवित सगळ्या तुझ्या जिवितात कष्टीन कष्टीन भुई वाचवण भुई वाचव तुझे पोट तुम भरतो तुझे पोट तुम भरतोय ती भूं तुका ती भुईे खुंठे उत्पन्न करत आणि खुंठे उत्पन्न करतली किद्याक पळया देखून हांव घळटा हांव घळटा रेड्या बरी घळटा राया बरी बसून खाता म्हळ्यार जायना भाव भयणीन हाज्या पयले जैत्य दाखले हांवें तुमकां दिला कोण देवाक सत मानता तांकां न्ही दिल्या कडेन देव दिता म्हणून देवाचे उतार सांगता म्हणोन हांवें तुमकां सांगला किर्तन एकशे वीस आनी सात तिसऱ्या वळींत देवाक सत मानता देवाक वळखातल्या देवाक आराधन कर सगळ्या मोनान काळजान सक्ती नत्म्यान ताका मोकर तेल्यांक न्ही दिल्या कडेन दिता म्हणटा देवाचे उतार पळया

निधी लाकडे निधी तुम्ही पत्ती येणार बाबा बहिणी नाव सच सांगता हे वळखण घ्या तुम्ही जण आम्ही देवाचे काम करणंत असा देवाचे काम करणंत असा पाल्याचे आम्ही चिंती नाव पण पाल्या किती गरज असा ते कंडित देव दिलो म्हणलं मला भरोसा असा देवाचे काम करणंत असताना पाल्या किती जाय आमचे किती गज्जे किती जाय ते सगळं आम्ही सार नसताना देव दिता कोणा मारी पाले दिता हरी काम राजा कामात आय पाटला सतरा वर्सांत जाऊन पळयला तिनी ती रेती मंदिर आणि जाऊन दे अंग या देवाच्या खंयच्याय कामात त्या टी व्ही प्रोग्रामात जाऊन दे वेबसाईट जाऊन दे हंग रेतीरेक जाऊन दे खंयच्या की खंयचो आधार आम्ही कोणा कडेन उक्त्या निसारलो या मागलो ना किंवा देवाची सेवा करताना देव कोणाच्या तरी मतीन घालता तुमकां तकल्याक हांव एक उदाहरण दिता सबार धा बारा वर्सां जावन आमी हे दोनी कीबोर्ड वापरून आसल्या आनी ते बदलीचे म्हणून

ते कीज आणि पुढे पाठ झाल्या रे ते डिस्प्ले पाठ झाले आम्ही सोमाकर न्यूज केला आम्ही एक नवं कान घेता तर बोर आणतो बोर कान घ्या पाहिजे कितले जर लावून देता म्हणाल कोणाकडे मागायचे म्हणणार त्यांच्या गरजे कर देव देता ताज्या गरजे का ताज्या महिमेत आम्ही ताज्या एकवटांत मेळांत असतं कंच्या ते उणे तसे म्हणजे काल ते एकलो भाऊ म्हाका मेळो काय काल मागण्या झाल्या प्रधान पर रावन उलयता तो म्हणालो वेनिंग फादर तुमक पळताना कळतं ना की तुम्हाला खंची खंती अभ्यास फाल्यां फाल्या तुमी तुम्ही सांगलें ताका सांगले पयल्या तारखेर म्हाका सांबाळ दिवंक आसतना तो कसो खंय तावन येता म्हणल्यार हांव चिंता करिना त्या तो खंडीत आनी आणि पहिल्या दिसा आयतार दुसऱ्या दिसा सोमार हा त्यांचा सांभाळता दिवस खं तावून येता तो आनी कोडी हळला तेणे कोडी कांजा म्हणून ह्याच्या पहिले हवेक सांगला जायते देखून देवाचे काम आम्ही करणंत असताना देवाच्या हातात आम्ही असताना हर एक असो फळ आमच्या कामाचो फळ आमका मिळतलो कीर्तन वीस आणि आठ ओळ दुसरी किती म्हणताय का तुझ्या हातांच्या वावराचे तुझ्या हातांच्या वावराचे फळ तुका खाऊक मिळतले तुका खाऊक मिळतले केदाळा तू देवाच्या हातात असताना तू देवाच्या हातात नाही देवाच पैस गेलाय आता पाटी वसू पाठी वसू वडोल वाचले

तुकाचे फळ तुवें केले केले देखून 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 तुका लागून भुंयचे शिरा पड तुका लागून तू मुझे तन पैस गेलाय भूमी मुझे विरोध पाता करू ना तू मुझे विरोध पाता केलाय देखून तुका लागून त्या भुंयचे शिरा पडो सगळ्या तुझ्या जीवितांत सगळ्या तुझ्या जीवितांत कष्ट वावटीन भुय वसवन कष्ट खाण वावटीन भुय वसवन तुझे पोट तुंबरतलो तुझे पोट भरतलो आणि ती भुई तुका कांटे खुंटे ती भुई तुका कांटे खुंटे उत्पन्न करतली आणि शेतांतली जडान तू खातलो पळ्या नी फरक पळ्या देखून शिराप म्हणतो ओढले ओढले अनवारा ओढले ओढले अवघडा ओढले ओढले किती मारे कर पिडा मात्र आयल्यार नाही आम्ही कशे लहान लहान खमानी आम्ही देवाच्या हातात पडूक जाय देवाच्या हातात असूक जाय देखून भाव भयणीन आज कस झाले शिराप आमच्या पडतात कित्याक पडतात म्हणले सरखे तुमकां दाखवून येतात दा उत्पत्ती ग्रंथ आवाज स्वर चार वळ दात बारा खाई नाचे देवा सो शिराप पडटा ऐका जेनेसिस जेनेसिस चॅप्टर फोर वर्सेस टेन टू ट्वेल सर्वेस परमळे किते केले तुवे आयक भुई थांब तुझ्या भावाचे रगात म्हाका भुई थांब बाबाच्या रगत आबेलाच्या रगत माका बब मारता देखून देखून तुझे शिरा पडू पळ्या निघे तुझे कोणाचे रगत वरयलाय तुझे शिरा पडला तुझे कोणाची जीवित विभाडलाय तुझे शिरा पडला तुझे कोणा की कष्ट दिलाय दग दिलाय दनिक शेवटीलाय तुझे शिरा पडता तुझ्या भावाच्या रक्ताक लागून तू जे शिरा पडो आणि जे धरणीन तुझ्या हाता हाताने रगत वारायले जे धरणीन तुझ्या हातांनी रगत वर तुझ्या भावाचे रगत घेऊन घेऊक तोंड उघडला रगत घेऊ त्या धरणीने तोंड उघडला ते धरणी वैलो तू बाहेर धावडलो त्या धरणी वय तू बाहेर धावडलो जाऊ त्या धरणी तुका खंडित बरकात ना तुका भाग धावडलो जाऊ तू भुई वासयतलोय तू भुई वसयतलोय तरी ती तुका फळ दिवची ना पळे नेंगे आज हा कितो तुझे रापडलो तू भूय वसयतलो पण ती फळ दिवची ना काय ना की शिरा पडलो किती त्याने त्याच्या भावाच्या रगत वर येले तू भूय वसयतलो ती तुका फळ दिवची ना आणि प्रत्येक तू पारपोळ आणि परदेशी कसो भोवत मातणे तुम्ही पळयतात कोणी एकल्या खुणी केल्या कोणाची जिशी मारला कोणाच्या रगत वर ती दौतात सुकोंग आणि येतात थोडा काळ हा भल्या गावात वसून राहता थोडं काल हा रावता राहता खेळा रे बरकत ना हांगा भावात एकल्या लाग काढून हा परगावात बसता म्हणाऱ्या रे बरकत ना आज जाग्यार जाग्यावरच बेसाव ना जर तर पारपळ जावन परदेशी जाऊन भोवता आमी आम्ही देवातून पैस सरल्या ह्या पहिले हा तुम्हाला सांगला नितळ जर जीविताची जर म्हणल्या असे कोणा सांगला कोण देवा आशीर्वाद जोडता त्याकडे देवान फाव केल्या जाग्यार गावातच तो जाई ते जाता फळा दिग जाता सुफळ जाता आणि कोण ते फाव जावना ते परदेशी जाऊन परपोळ जाऊन अंगात आवून तय अंगात आवून तय देश देश गाव गाव भोवतात सरके समजून घ्या तुम्ही आतांच्या कालाचे आम्ही पहिल्यांच्या कालाचे नाव सुरू जाल्लें तुमी तुमच्या मुखार दवरता तुजे तुजे तुज्या कुटुमाच्या देवाचो आशिर्वाद तुमकां आशिर्वाद आसा तर तुमी खंय आसा थंय सर तुमकां कितेंच उणें आसचें ना कितेंच उणें आसचें ना आनी जतूर आमी देवाच्या तब्येत ह्या देवाच्या व्यंगेंत देवाच्या मेळान देवाच्या एकवटांत गोपांत या मुखान नांव आम्ही खंयी गेल्या रे आमी चिंताव आमी थंय वचून जोडून हाडटा कांय फायदो ना सांगला तुमका गल्पांतलो दुडो आवराचे उदक गावांतलो दुडू जरीचे उदक देवाचे उतार सांगता देखून तू किती जातलो प्रत्येक तू पार पळ आणि परदेशी कसो भोवतलो शिराप खं गेल्या रे बरकात ना खंच्या जाग्या रे बरकात ना खं गेल्या रे बरे ना गाव बदलेल्या तू बरो जाय नाही खांब बदलेल्या तू बरं जाय नाही तुझी बदल तुझी जिनी बदल हा थं वसून बरं जाता जाय नाही हा माझं बाई गाव सोड त्या गावां वसून बरं जाता जाय नाही पण देव असं तू असा तुझे सोय देव असा तर आब्राम खं गेलो थं सर तो सुफल झाला आज आयतो लोक हंगातून गावातून बोंबई बोंबई मुंबईत लोक गल्फाक दुबय गे दुबय जायतो लोक खी ऑस्ट्रेलिया आणि जायतो लोक कॅनडा वसून बरं जाता आमचे तर जायना भिय नका जायनात हा बरोवून देत देव आतावून पैस गेले देव आतावून विंगड झाले खोडस खैसर बरे जायनात खंच्या गावा कसोनी खंच्याय देशा कसोनी ते बरे जायनात फार पळ जाऊन परदेशी जाऊन ते बोलतेले देवाच्या उत्तरांप्रमाणे तुमकुंबात बरो तू आणि कीर्तन एकशे वीस आणि आठ साम हंड्रेड अँड ट्वेंटी एट वर्सेस वन टू अँड थ्री सांगता तू आणि हाव जायके सुफळ जायचे कुटुंब आशीर्वाद आणि बरं जाय तर वीस आणि आठ ओळी एक दोन तीन जो मनीस बी येता आणि

तो पावतो तुझ्या घरा भीतर, पती। पुतीन भीतर तुझी पती तसल्या मनशाची पोतीन त्याच्या घरा भीत फळादी फळा दाकवली सारखी जातली फळादी दाखवली सारखी जाते आणि तसल्या मनशाच्या मेजा भोवंती देव भिरांतीन देवाचा मग करताना देवाच्या व्यंग असलेल्या मनशाच्या त्या घरात त्याच्या मेजा भोवती तुझी त्याची भुगी सैतच्या सैतच्या फांट्या बरी जैतुनाच्या पड्या म्हणजे अंगात जडा पळे ना तुम्ही आले लाईल किती के दाळ पुले ते पाचवी पाचवी पळ्या ते जैतुनाच्या फांट्या बरी त्याच्या घरात त्याची भुरगी त्याच्या मेस जाबवून ती जिवाळ जाऊन फळा बरी जाऊन असलेली निघणास तुका आशिर्वाद ना आज आश तुजेर बेसाव ना आज तुका शांती ना आज तुका समाधान ना आस तुका भलाय ना आज तुका न्हि जाय की कोण सादारण ना सावाल हें देवा आतां तूं पयस वसोनू आशिर्वादान जोडच्या बदलाक शिराप झोन घेतलाय की म्हाल निजावन तुवें झोन घेतलाय गी म्हणलें तुका आस तूं विसर आतां शिराप आमचेर कशें येतात द्वितीय नियम डिट्रोनॉमी चैप्टर ट्वेंटी सेवेन डिट्रोनॉमी

देवा कांटाळ्याची वस्त ती का हातांनी केली कृती ती आणि ती गुप्ती उभारता पळ्या कोण शिरा पडलेलो जाता देवाच्या उतर सांगता शिरा पडलेलो तो जा मनीस जो रुखाड कांत म्हणून एक दातू खोड एक मूर्ती करता आणि त्या एक देव म्हणून मानता शिरा पडला खच्या मूर्त्याचे कृत्याय बॉम्ब्याचे खाई माझेचे कोणी देव म्हणून आराधना करता तर तो आणि ताचे कुटाम शिराब जोडता देऊन राजा पहिले मूर्ती पूजा म्हणजे किती म्हणजे हा शिकवून दिल्या सारख्या ऐका खऱ्या आणि जा देवाक दिवसो मान ताका असताना तो मान तो मोग तो वैभव ती रजवट की ती पदवी जरी कोणी खाण खंच्या मूर्तीक खंच्या बॉम्ब्याक खंच्या इमाजेक देता देवाचे उतार म्हणता शिरा पडलेलो जाऊन तो त्याचे आता पाठी येतो आम्ही त्याच्या पहिले ऐका आम्ही वाचता एक्झोडस चॅप्टर ट्वेंटी वर्स टू टू सिक्स म्हणजे निर्गमनाच्या बुकात दहा उपादेशांचे शिकवून तुम्ही ऐकल्या तर ते आमकां ऐकू मेळटा पहिलं उपादेश एक्झोडस ट्वेंटी ट्वें 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 ट्व

वा कसलेच वस्तूचे कसलेच रसलेल्या रचलेल्या रसनेचे रस या वस्तू कसलेच रुपणे करी रुपणे करिनाकात जाऊ ते बोबार असलेल्या सूर्याचे चंद्राच्या वा सकला पृथ्वीर या पृथ्वीर असल्या मनजातीचे सुकण्याचे जीवदारचे माल्याचे या खाय मनशांचे रुपणे करिनाकात वा धरणीपल्या उद्या या दरणी वस्तूंचे या रूप ने करी रुपणे करीनाकात कर 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 तु त नमस्कार करसो नाही नमस्कार करसो नाही आणि करची स्तुती करची वात असलेल्या वस्तूंची रसनेची स्तुती करची नाही कित्याक कित्याक हा सर्वेस्प हा सर्वेस्प तुझो देव प्रतिस्पर्ध्या प्रतिस्पर्ध्या अनेक तु अनेकल्याक दिल्यावरी महिमा अनेक अनेकल्या वां सोसिनातुल देव आणि मुसुद्वेष करतेले आणि मुसुद्वेष करूनो मुजा रसने सो मो करतेले चंद्र त्यांच्या बर्gianचे चंद्र त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिळगे पर्यंत बापयच्या गुणयामाची शिक्षा बेजाशी शिक करतलो बेजा करतलो आणि सांगला तुमका दे वाग मान सुकोणी तुजा गोवक सुकोणी तुजा भाई सुकोणी सुकोनी पुताक सुकोणी तुजा द्वेक सुकोणी तुजा नतवक आणि कोनाई की देत

शिरा पडलेलो शिरा पडलेलो आपल्या आवयक अपमान करता पहिले मूर्ती केल्या तुझे 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 कुटुंबात शिराप असा देवाचा जागो सुक रंग दिल्या तुझ्या शेराप असा कीर्तन सोळा ओळ चार कीर्तन सोळा ओळख चार साम सिक्सटीन वर मूर्ती पूजा तू करताना या देव नाही झाल्या देव म्हणून मानून तू आराधना करताना तुझे तुझ्या कुटुंब संततीचे कष्टा वयर कष्ट अनवरांवर अनवर मारेकार पिढ्यावर मारेकार पिढ्या येतली बरोन गाला ऐका परख्या देवा पाटल्यान वेतले मनीस आपले कष्ट वाढयतात लेखन परख्या देवा पाटल्यान म्हणजे देवणि पाटल्यान कोण वेतात देवण झाल्या कोण तकले देव देवणि झाल्या कोण देवाच स्थान मान दितात ते आपले कष्ट वाढयतात वाढयतात लेकिन भाव बहिणी शिराप केदारा पट्टा देवाग दिन सो मान स्थान महिमा पृथ्वी राजवट के वाई भाव आम्ही खांड त्याच्या रस्नेक देऊन या रुकाडाच्या या कंच्या दातूच्या मूर्त्यांक इमाज्यांक या बोम्म्यांक देताना आम्ही शिराप मागून घेता आणि केदार शिराप पडता ऐका पाठी द्वितीय नियम अवस्वर वीस आणि सात सोळावी वळ केदाळा तुझ्या राणी मुजे आमच्या शिराप पडता शिराप पडलेलो तो मनीस आपल्या बापईक आवईक अपमान करता पळया पळ्या जद् बापा तुझ्या आवईक देवांता त्यांच्या मुखात अस्तित्वात काढला जन्म दिला तुक या संसार जिवित दिला तुझ्या आवयक आणि बापा जद्ना तू शिरापताय या अपमान करताय शिराप मागवून घेताय ऐकाले गी कोणी तो जाऊने आम्ही तुमका साहित्य दखले दिले आवय बापा एक मान दी मुली मुझे शिकवना वी दे से वीसीडी इन डीवीडी ऐका एक सुग पा दिस डेढ़ ओर व्यूअर सेला आमका के दाळा आवई सो आणि बापा सो शिराप आमचेरा संभाल दिसो आमचेरा सामी बरका जायना कोणी बरका जायना बरं देता कोनुस आपल्या आवई सो ने सो शिराप मागवण माल दिसो के कोनुस भरी जायना कित्याक सिराकाच्या बुकांत आवास वर तीन ओळ नो दुसरी ओळ बी सिराकाचो बुक चाप्टर थ्री वर्स नाईन बी आवे सो शिराप भुरग्यांची बुनियाद उमटून काढता म्हणून थंय बरयला ऐका सिराकाचो बुक आवास वर तीन ओळ नो बी कित्याक कित्याक बापय आशिर्वाद भुरग्यांचे घर थीर करता आणि आवयसो शिराप आवयसो शिराप त्याची बुनियाद हुमटून घालता तुझ्या आवयने तुझ्या बापाने तुझ्या शिराप घालला तुजी बुनियाद सगळ्या जीविताची बुनियाद सुमटून घालता प्रोब्स म्हणजे मुन्य प्रोब्स ट्वेंटी वस ट्वेंटी मुन्य मुखांत आवासवर वीस आणि वळ वीस किती म्हणताय का मुन्य आवासवर वीस आणि वळ वीस किती म्हणताय का प्रोब्स चॅप्टर ट्वेंटी वस ट्वेंटी जो आपल्या बापयचेर वा आपल्या आवयचेर शिराप घालतो कोण आपल्या बापाईचेर कोण आपल्या आवयचेर शिराप घालता तासो दिवो काळो कान पालवतलो तसो दिवो काळो कान पालवतलो देखून हांवें तुमकां ती शिकोवन दिल्या आवय बापायक मान दी म्हणून आमी काल गोयांत पाटी आयल्या गोंयांत आसतना एका प्रिंसिपलान एक आमकां दाखलो दिलो तो भुर्गो तिचे म्हणता गाई हा तुझ्या लागी बाप माप मागना हा म्हणजे आवय बापाय कडे मागना गाई तुझ्या कडे किती मागा जाई म्हणून एका टीचरी चॅलेंज केलं त्या टीचरने सांगले बाहेर बस प्रिन्सिपलांनी येऊन ताई सारल्या तू किती बाहेर असाय तरी मला टीचरीन बाहेर गेला टीचरीकडे सातताना असे असे म्हणत आले म्हणून प्रिन्सिपला सांगताना प्रिन्सिपला की म्हणाल काही हा म्हणजे आवय का बाप ऐक हा केअर करीना त्यांच्याकडे कर बक्साने मागा ना या टीचरीकडे किती बक्साने मागायचे तुझ्याकडे किती बक्साने मागायचे आम्हा काय ना म्हणालो काय ते गेट आउट म्हणे काही प्रिन्सिपलान दुसरं आहे समजा ना तुझ्याकडे मागता टीचरीकडे आणि आवय बापायकडे मागा ना ना कोणे कोणा विरोध सुख केलाय टीचरी विरोध वय मग पहिले ते माग ते काही क्लासीन नाही सगळे असेंबली मुखार सगळ्या मुखार माग म्हणे काही तुका समा करी जाल्यार आणि तुझ्या आवय बापाय आपण आणि त्यांच्या मुखार माग आम्ही चिंता कितले दाखले जाय तुमका आवय बापाय त्यांच्या भग्यांचे शिराप घालात तर तुम्ही खंडीत भरकात जायनात आवय बापाय बरी जिणी जीवन असताना बरी जिणी जेवण असताना सारख्या ऐका आवई बापई दे जियेतात मागण्या देवाच्या सारख्या वाटे नितीन शांतीन आणि सतान जियेतात आणि भुरगे आठ वाटेक गेल्यात तस आवय आवई बापू शिराप भग्यांचे खंडीत पडता आणि जर तर आवय बापाय शिराप जोडून मालदिस जोडून जि येतात त्यांना देवास

की मतीन दोरुना आम्ही निजाके कामे कसो मो करता देखून आम्ही रजिस्टर मॅरेज झाल्यावर आमच्या हा आवय बापा शिरप आमच्या पडता की म्हणून म्हजे कडे सारले हा सांगले तुम्ही एकामे कसो काल तुम्ही सांगा तरो देवा मो कर तुम्ही एकामे स्वीकार केला तर आणि तुम्ही वाईट आदर को वसाना तर तुम्ही एकामे कसो मो करन सदा गो बायल जाऊन जीव का शेता देखून तुम्ही मो कर सारा तुमच्या आवय शिरप तुमच्या पडाना किद्याक तुम्ही देवाक मे सोंचे जीवित जीवतात तेदळा कोण

या संसारातल्या कंचाय अभिषिक्तानं या संसारातल्या कंचाय देवाच्या म्हणार आणि प्रावाद्यान तुझे शराब गाल्या रे तुका शराब लागा ना बिया एका पदवी अधिकार असा म्हणून तोही देवाचं म्हणया रे ना तू देवाच्या कृपेंत त्याच्या वाणी सड देवाच्या महिमेंत त्याच्या वाणी सड देवाच्या सेवेंत तू असा आहे तू देवाच्या हातात असताना संसारांत कोणाय सो शिराप या कोणायचे किंचे माल दिसा तुझेर पडताना तेही समजून घेया कित्याक देवानीवर कोणी हा देवाच्या असताना थान असताना या संसारातल्या मनशानं किती चिंपी उडाल्यावर ती त्यांचेच पडता वैमू हा देवा असो दे हातात असा देवच्या गोपात असा संसारी म्हणून करता मला पळवून तू गेलाय की म्हणून रागान द्वेषान हग्यान क्रोधान या मस्त तुकता जे तू केल्या कोणाचे पडता ताजेरच पडता नाकात पण देवाच्या हातात नसताना संसारी मुनी संजी येताना देवाच्या मनियारांक तुवें कितें केल्या रे तेय पडता हांव तुमकां दाखोवन दिता कोण देवाच्या हातांत आसात तांचे विरोध तूं वायट आदारताय देव तांच्या पक्षेन तुजेर खंडीत शिरा पडसो करता आसा ते हांव दाखोवन दिता मुखार आसा आनी केदो तुजेर आनी म्हजेर आमचे शिरा पडटाय का सतरा वी वर्ड शिरा पडलो जावन तो मनीस शिरा पडलो जावन तो मनीस जो आपल्या भावाचे मेरे अन्याय केला आणि अन्यायाविषयी जैती शिकवून दिल्या दे वर ती शिकवण असतात अन्याय इनजस्टिस जर तू तुझ्या जा भावासो जागो बहिणीचा जागो पेल्या सो जागो शेजार जागो तुम्ही भीत गालाय शिराप मागून घेतलाय ते काही बरे जायना तू घर बांद रावलेर बांद तू गादे कर तोट घाल तू वडले किदें इमारत वडले बिल्डिंग उबार खाई सोन खाईस जायना शिरा पडला त्या जागेर म्हणता देवाचे उतार आयझाय चॅप्टर फाईव्ह अँड वर्स एट इजासाच्या बुकांत आवस वर पांच आणि वळ आठ आयझाय चॅप्टर फाईव्ह अँड वर्स एट पळ्या पळ्या जर तर तुवें आनी हांवें कोणाय सो अन्यान जागो भितर गेला आनी कोणाचे किदें भितर गेला म्हज्या गज्जे खातीर ताका खबर ना हांवें इल्लें भितर गेला बरो जाता बरो जायना आयका हाय तुमचे खटा जर तर सो जागो तुम्ही अन्यायन भीतर गला तर हाय तुमचे खटा म्हणजे हाय तुझो सत्यानाश शेताक शेत शेताक शेत मेळतात दुसऱ्या तुम्ही काहीच जागो सणन दिनात आणि गावात तुम्ही मात्र वस्ती गावात तुम्ही मात वस्ती करूक सोदता आजो ताजो असो तांसो जागो तुम्ही भितर घाल ना गावात तुम्ही मात वस्त

कोणुन कोनंच नास्ता तसेला घरानी वस्ती करून कोनुनस आशिनात पाड पडतेली ती घरा पाठ पडतेली दाय एकरा सोदा कमळो आणि दाय एकरा सो जागो दुसऱ्या सो जागो तो अन्न भीतर गलाई तर फक्त एक बत दकसरो या जागी कितींस फोळ जाऊच एक बत दकसरो तं सर meltलो आणि एक होमेर बी आणि एक होमरे बी फक्त एक एफात धानी दितेले वळानी त्या जागी किती कर काय बरेन जायना तुझ्या वावराचो फळ तुका मेळना तुमकां सांगता दोन दिसां पयल्यान जे गडीत थंय बायल्या गांवांत थं एकली भयण ती गोयंत थं असल्या त्याच्या वडिलां खाती जागो पळयता खंय जागो घरां पयशे दिवचे तांणी

पंचवीस लाख दिन गेला पण तांचे घेताना आम्ही पंचवीस नी पोन्ना असला का दाखव त्यांच्याकडे पोन्ना असला कान घेऊच्या का सागी सांगा बरके सांगा किती वाईट ने ते अन्याय नाही गे देवाचे दोळे कुड्डे दे गेल्या आम्ही चिंता अमक पंचवीस लाख मेळले एक गे इकमोत खेळू न आता दोळ्या माती घाल पंचवीस लाखांना गेलो पंचवीस लाखां चिकाना आम्ही ते वडले उदाहरण नका आम्ही ना मोला दो, कन गेला ते आम्ही घरां विकतना दोड्या विकता शिरा पडलेलो जाऊन तो मनीस म्हणता देवाचे उतार आणि किंवा तुझ्या शिरा वळ ऐका शिरा पडलेलो जाऊन तो मनीस जो आंदल्याची वाट सुकता आंदल्याची कुर्ड्याची वाट तो कुड्ड म्हणून का आड वाटेक वाटता या तो नेणारारी म्हणून का आड वाटेक वाटतात ता काही समजुनी ना म्हणून आड वाटेक वरता ता काही कोणच विसरतो ना म्हणून जर तर पापा असो म्हणून तू ता आडवाटेक वरताय शिराप मागून घेता किया देव जना देवा मुख तू जणय तो पान ता शिकाप ना म्हणून किल्या जणांना मुले तकले आल्या भागले आय लक्षात गावात घट्टाट पिय म्हणून सोऱ्याक म्हणून थोडे पैसे जागो भीतर घाला लाखाला खायचा जागो थोड्या हजारात आणल्याची वाट सुकची ती ता पिंग ताका एक दोन लाख ताका वडले दिसतात दोन लाखांनी गट्ट गटोन गटोन पीएलआर मागीर उरतात नेगी त्याचे पेटेक देखून चाळीस लाखांचो जागो आता दोन लाखां देऊन पळय बेदर घाला आणल्याची आणि सभार जणांनी म्हातार्या प्रार्थांक हात कामताना या दोळ्या दिसानातल्या वेळार सारखे काण ऐकण्यातल्या वेळार बाबा बाबा हांगा तुझी सिग्नेचर घाल बाबा म्हणून कितला जाणांनी फॉर्जरी कर कितला जाणांनी जागो आपला वाटो एकल्यान अपनायला अंधल्यांची वाट म्हणजे तो तिथे तका दिसना समजना तका म्हणून फायदो जोडून या हॅबेट तू दमूनच सांगू गेलो हमच्या कोडियाळात ती म्हणतात पहिल्या गावात असू काम कर जागो आम्ही

जिव जिव धाकलो तिने करण कर्णांगा जागो काढून घर बांधूनच तिच्या घोवच्या नावार गो पिऊन पिऊन बेब्द जाऊन मोर्चा पहिले भहिणी आयली आस्त आता कोर्तीन जुजतात बिरमत बिरमोत इरडता कोणी सांगतो ना निंगे असा देवाचे उतार असा आणि देवाच्या उतार देऊन माका जीव दोवरला इथून सर भिये नका तुम्ही ऐकतात आणि हे वर्षा वर्षाने परत परत था? हर एक लाच्या कानात पडतले टी व्ही मुखांत बिग जे मुखांत रॉफे मुखांत मुखांत हे उतार अंगा उतारलेले अंगा ताकेर जायना ना भिये आणि कसलो शिराप आम्ही आपण हा ओल्ड एकनीस ड्युट्रॉनॉमी चॅप्टर ट्वेंटी सेव्हन वर्स नाईन्टीन शिराप पडलेलो जाऊन तो मनीस जो परक्यांक अनाथांक आणि विद्वींग तांची हक्कां मेळा नाशीं करता परकी विधवी अनादर थंकां तांची हक्कां मेळनाशी करताय तुज्या शिरा पडला तो परकीने तो बाय दुसऱ्या गांवचो न्ही ताका दिजन जाल्या दिनांतल्या वेळार नंगी तो तुमचो आदिवासी तो ताका इल्ली शिंपी लिंपिकेचेन दिला जाल्यार न्हीगी तिवीत तिवीत काही सारता लोकांनी ना तिच्या पक्षांनी लो सुचतं लोकांनी ना किती इल्ले पिके चंदेला झाल्या नेंगी आनाद आवय बापय भाऊ बहिणी ना, ना वाटेर पडला त्याका किती इल्ले शेंदेला झाल्या नेंगी देवा देवतार म्हणता शिरा पडलेलो जाऊन तो मनीस जो परक्यांक जो अनाथांक आणि जो विद्विंक हक्का हक्क मेळाशी करता ऐका ऐका सरके ऐका निदान आकांत कि त्या कामचे आकांत वेळ आकांत कित्याक आमचे वर पिड्या वर पिडा कित्याक आमच्या भुरग्यांक बरं जायना कित्याक आमकां अशें नश्ट जाता सारकें समजून घेया कारण आसात कारण आसात कित्याक आमी नीत पाळूंक ना परतून आमी वाचता केदार आमच्या शिरा पडटा वीस आनी चवथ्या वळेंत डेटोन आमी ट्वेंटी सेवन वर्स ट्वेंटी फोर शिरा पडलेलो जावन तो मनीस जो आपल्या आपल्या पेल्याची गुप्ती खून करता पळ्यान गे जर तर तुम्ही कोणा पैसे देऊन गे कोणांतर कोणाची खुणी केल्या जिवशी मारलाय लगड काढला जीव काढलाय का शिराप शिराप परच्या परस एक म्हणाल म्हणाल तुम्ही पण हा शेजारी असला खुद्द पळला आज तो ताजी किंवा ताजे कुटुंब तसे किंवा ती भगी कियाक तसे झाल्या भूग्याचे काजार कियाक हे झालं बायला एकल्या फाटल्यान गेल्या तुम्ही जनात गे या मनशान खुद्द ताज्या आग घरा काम करतल्या गमटी चिड जिशी मार नाही उडालो पळि कळिल्यान सांगताना आज म्हणटा ताजी कुटा मग ती भीमा आणि काही बरेपण जायना बरवून घाला कित्याक पेल्याची गुप्ती कोण करता पडले तुझे शिरा पडला वीस आणि पंचवीस शिरा पडलेलो सावंत तो मनीस एका निर अपराध्याक जिवशी मारूंक मसुरी घेता निर अपराधी पापा सो हो तो थानें करूंक ना पुणूं हांव तुगे मन अदीक हांव तुगे मंत्रांच्या घुट मानतलो हांव तुगे धैर्यादीक आनी कितें हांव कितें ग्रेस्त दुडवादीक हांव बिजनस मॅन देखून हांवें आसाचें तो कितचो काम आगे ना ताच्या माथ्यार गलया ताचेन हांव गलयां ताज्या हातांत फिसुल दवरून ताजे फिंगर प्रिंट पडचा बरी करया ताज्या हातून सुरी देऊन ताजे फिंगर प्रिंट पडच्या बरी कशा किती जायना कित किती जायना कोणे कोणी केली कुणी हे खुणी कोण कोणी केले पण वाईट कोणा कोणाच्या माथ्यार घालतात पण देवा मुखा तसं बरं कसं जायना तर या ताजे कुठं ताची भीती मला बरी जायनात देवाचे उतार सांगता कित्याक तसलो मनीस शिरा शिरा पडलेला जाऊन मनीस जो एका निरापराध्याक जिशी मारूक मजुरी देता निरापराधी पप च्या मनशा त्या उडे या ताने केलं त्याच्या हाताचं सुरी दीता काही जिशी मारून काढले आणि ताने म्हणले गाप जात लिंगी कितलं जाता कितलं जाता आणि विस आणि सव्या वळे कोणा आणि कसरा पडता शिरा पडलेलो जाऊन तो मनीस जो ह्या कायद्याची उतरां पाळीना ना देवाचो कायदो देवाचे उतर देवाचे उपादेश जे नावाने तू आम्ही पाळी नाव गेला आम्ही शिराप मागून घेता आम्ही देवाच्या कायद्यात आहोत देवाच्या उपादेशात आहोत देवाच्या उतरांत आहोत देवाच्या पुशेता आहोत देवाच्या योजनात आहोत आम्ही पैसे गेला काही बरं जायना बाबा म्हणजे काहीच बरं जायना तुम्ही जाय जाल्यार प्रयत्न करा वैगी पळ्या

पण तू सर्वेस्परा तुझ्या देवाचे उतार ऐका तू सर्स्परा तुझ्या देवाचे उतार ऐकाय नाव आज तुका दिस आणि आज हा दिपादेश तू ते सर उपदेश आणि नियम पाळूक सांगते उपादेश नियम तू पाळी नाई या नाही घेणार हे सर शिराप तुझे पडते ऐका ऐका आता ऐका एक एकच ऐका वै गे या खातीर घे या पास घे शिरा पडला यावर विंगी हा असल्या कष्टात पडला पडल्या ऐका शिराप तुझ्या पडत कशेल शिराप शिरा जातोय तू शहरात पडल्यान गे सगळ्या शहरात तुका काय बरे पण जायना शिरापीत जातोय तू तु वस्ती करत शिरा जातोय तू गावात या गावात वस्ती केल्या रे देवाचे काही दे देवाचो उपादेश पाळीनांतलो शहरांत शिरा पडलेल्या भशेन या गांवांत शिरा पडलेल्या भशेन आणि शिरा पिस जातले आनी तुजें दालें तुजें दालें, दालें। करता पळय फुलांगी फोळगी हां हांवें पुलांच्यान तोट केलां कांय पुलां जायनात कित्याक तुवें पुलाचो चड मोग केलाय तुका आयताराय फुलां तुका सोमवार रेत रेगिताय फुलां आं रे कशी दव म्हजी मागीर जायनात जायनात शिरा पीस जातले तूं तुजें दालें फुलांचें दालें रानव्याचें दालें आनी कितें शिरा पीस जाततलें तुजें पीठ मळपाचें मळपाचें आयता पीठ मळपाचें आयता आनी ना घरा पुराय विलपी म्हणटा न्ही म्हयन्याची पयली तारीख आयली रे म्हणटाना बोलसां पुराय काली रे काणकाना येना तें ना पीट ना आनी कालें घोंव ना मीठ ना साकर ना हमसां ना आनी ये ना कित्याक ना क्याक ना हंगा काली येजनार खाली फ्रिज शोरूम खाली बायकां पेट्रोल खाली गाडयेतील डिझेल खाली वर्षान पैसे खाली किद्याक शिरा घाला झालाय तू शिरा पडला आणि शिरा जातले था, तुझे शेतातले पीक शेतातले पीक इतले लाईले ला, ला, पुरे मस्तून गेला गोरवांनी खाऊन या दुकर रान दुकरणी गेल्या शिरा पीस जातले तुझे शेतातले पीक तुझ्या गोरवांसरांची वासर गोरवां मरतात वासरा मरतात बकऱ्या पेला मरतात कुंगड्या मरतात शिरा शिरापीस जातली तुझी शिरा शिरापीज जातली तुझी वासरां तुझा हिंडाची चिबकऱ्याला वासरा हिंडाची बकऱ्या पिला शिरा पीतूमबी तर सरताना मी येता नेता नाही कंते बेदरय घेऊन शिरा पडलेल्या बरी जावण्याच लोई शिरा पीतूम भाई सरता घर घर भाई सरता नाही शिरा पडलेल्या भरी तुं भाई सरतले मन बरेला आणि विसावीवळ मुझ, मुझ मुझोती तिरस्कार करून तुमे केल्या वाईटा खातीर तू सो सत्य नास जाय सर तू हाती त्या था सर सर कामानी सर्वेस्पर तुझे शिराप मुजो घालतिरा केल्याक पळया उतार तिरस्कार केल्या तुका का, के तु का तुझ सत्यानास जाता म्हणा सर तू हाती घेताय त्या सर कामानी सर कामा सर्वेस्पर तुझे शिराप घालतो सत्यानाश खे देवातान पैस गेला सत्यानाश आता फादर जेरी तुमच्या शिराप घालता म्हणाच्या घालून हा घालिना पदवी ना भिनाकात पदवी ताका देव म्हणून घाल भा पैसरणात मनशांक बरं मनशाक काल सकल भाव आयला म्हणाल फादर हा त्या करीत गेलो फादर तो एक भाव येतो बोंबईतून येता देवाचे उतार देऊ देवा मनशांक खुशी कॉम्प्रोमाइजिंग फादर कॉम्प्रोमाइजिंग देवा तू उतर कितें सांगता तें सारकें सांगना फादर मनशां तावन पळय कांय शाबास कॅप ना म्हणच्या खातीर मनशांनी म्हाका ताका बरें म्हणच्या खातीर मनशांक जाय जाल्ल्या भशेन तो सांगता काय कांय बरें जायना दिता की बरें जायना घेता की बरें जायना देवाच्या हातान पडा देवाक लागीं सरा सक्कल बरें जाता कांय उणें जायना आनी कितें एक्कीसावी वर्ड सर्वेस्पर तुझे मारीची पिडा दरतलो आणि तूं तुझे अधीन करूंक भितळ सरताय त्या देशांतलो पुरतो पुसून वसा पर्यान ती तुझे मध्ये मारीची पिडा खंय खाऊन आयल्या खैन आयल्या मारिची पिढा देवाचा संबंध तुटलेल्या वरवी देवा तसं देवाचा आधारलेल्यावरी बरोवून गाला पिढाईल अपराध मी बॉब मारतो ते एका दळा दक्तराने त्यांच्यावरी जाय ना म्हणल्या वेळा आणि कितीला जण सांगला तुझ्या दक्तरावरी जाय ना तुझ्यावरी जाय ना देवासाचे पाठी आहे देवाच्या हातात पड पळे काल ते मागण्या काय एकली बहीण केदार तो पोणार चे ते माग उलो मारतले आम्ही सांगितले मागवून असेल आम्ही आणि काल त्या पुता डाक्टरने सांगितले ओ ना याची पिडा का जीव सोडिना कालजाची पिडा जाची म्हणून काल त्याने साक्ष दिली आता विनोनीच्या मागण्या देव आता का देवाच्या हातात पडल्या वेळार विज्ञ दासऱ्या आणि जातात भाव बहिणी देवाचं आधार सोदा देवाचे ससाय सोदा देवाच्या हातान पडा काहीच उन्हा जाय ना भियनकात आणि जर तर आम्ही देवाचं आधार ओगडायला मारी चिपिडा तुझ्या पाटल्यान येतली बावीस अवि वळ सर्वे स्पोर तुझे आणि कसली पिडा सर्वे स्पोर तुझे रे खेवाद खेवाद आणि थाप सुज सगळ्या आणि हून वारे हून वारे वाळतले आणि बातो धाडतो आणि भातो भातो पळ गेल्या गेल्याकडे भातो धाडतो आणि तुजो सत्य नाश जाय सर ही सगळी तुझी पाट सोडची ना म्हणताना आमची भाट सोडिना

ताज्या हातात पडू उरले सगळे ट्राय केले गे त्याने त्याच्या हातात पडूक आणि ताका सत मानूक ताका लगीन सोडू मात्र ट्राय करू ना उरले परत ट्राय केले नाही गे काय फायदो ना म्हणा ताका मुखार तू तांचे विरोध एक पटेन मुखार बेतलोय आणि सात वाटांनी पळून खंय गेल्या रे तुका दुसमान दुसमान एका वाट्यान गेला थंय दुसमान सात वाटांनी तू चुकून दोन तोल बरोवन गेला आणि आणि तू संसाराच्या सर राष्ट्रांक एक बिरांकुळ देख सांग पावतलो बिरांकुळ देख बिरांकुळ देख सक्कर तुका केंटात सक्कर तुका मोसरान पळतात सक्कर तुका कितें म्हणतात द्वेष दिसतात सक्कर तुका खाण टाळतात पळ्या नी आणि तुझे मडे आकाशाच्या सुकण्यांक आणि रान मन क खाण जातले क लेखे बोरे लांबी वाचत लागे भाऊ बहिणी नो वेळ असा एक खाली दोन अध्याय वाचा एक दिसा तीन पोटी वासा एक हप्ता वाचा आणि पळ्या आम का कळतले कि त्या कशेन झाला कि त्या कशेन जाता देवा तोंड पैस गेले देवाच्या हातात नातरली तांचे मोडे आकाशाच्या सुकण्याक खाऊक मेळते

हे ऐकाल आहे तुम्ही विज मी नेंगे तो नारल काढून वर येतात ना अर्थ पावतो ना अनेक माडा सोडलो ते पावता नाही एका माडा त्यांची पिला असा जाऊन पुरा अनेक माडार पळ्या निघी ने सबार पोटी भाव बहिणी आम्ही चिंता आम्ही पळय हो फोल झाले खाडी आणि खाव्या हा माझा मार्या नेंगे ते फोल दिल्या देवा समक उडा असे ना अर्गा देऊ नका आमका उपकार बावडू नका आमका दांतलो एक वांटो हो देऊ आमका नाका

आणि खरोज जायशी करतलो रुवा आणि खरोज तुझ्या जायशी करतलो आणि हो पिडा पैस करू तू सक्सो नाय तुमची पिडा तू पैस करू शकसो नाय सर्वे स्पोर तुका पिसो आणलो आणि सैर बैर करतलो पळे आणि वाचला बाबा तुम्ही ऐका लागी देवा आता पैस गेल्या वेळार कसली नानंतर पिडा तू पिसो जातो आणलो जातो सैर जात जात बैर जाऊन तू आणि उपरात विसनी नवी वळ आणि अशे तू दनपराच्या भरार का लोकांक सासपरले परी तुझी तू अंधल्यास पण तू चलतो तिथला उजवाड असल्या तुझे जिवित तितले जातले म्हणता देवाचे उतार देखून ऐका भाव न्हू शिराप ऑप्शन ते नात कारण असा आनी जायते तुमकां दाखोवन दिले कितें थोडे दिता मागीर आजू परिहार म्हणलें म्हले ते दाखोवन दिता आमचे शिराप पडल्यात तर या शिरापातोन तुम्ही कशा बाहेर येऊन म्हणाले देवाचे उतार दाखवून देतात भिनाक आता ऐकावळीत तीस आणि आठव्या वळींत देवाचे उतार सांगता तू तुझ्या शेतांनी बीक ओंपतलोय पण थोडेच लोंबतलोय जर तर देवाचा आधार ना देवाचा आशीर्वाद नाय ओंपले रे थोडेच लुंबतले कित्या तुझे पीक ग्रासितले तुझे पीक ग्रासितले आणि तुज्या सगळ्या प्रदेशांत जैतुनाचे रूख आसतीच जाल्या तुज्या भोंवतणी जैते जैतुनाचे ऑलिव्ह रूख आसल्यारे तुझे माकणे खातीर तुका तेल मेलचे ना हेल मेळचे ना रूख आसात माड आसात फळ केलबे आसात गडायनात रांदय घाल्या 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 फूल आयलां बोल काय हें पळयलां आनी सोर केल्ली कुवाळ्याची वाल या पुला, बोबळ्याची वाल पोलां पोलांत गेल्या दुद्याच्या दुध्याच्या वालीर बबल्याच्या वालीर आणि कुवाळ्याच्या वालीर एक ते एक पिंपरीना त्या भाषेन जाताले साळी एक पूत आणि दुव तुका सल माताली पण ती तुझे सांगता रावची पळ्याने भुरग्यांचे आशीर्वाद ना म्हणतात पूत असा तुका दुवा असतात पण तुझे सांगता रावची ना म्हणतात देवाची उतार कित्याक बघार ती बंद दिवाना जाऊन वेते पळ्याने ती बंद दिवाना जाऊन तंका वरतेले आणि साळी तिसरी वळ तुझे मत तुझे मोदींची येतलो परको तुझ्या की सड दुसरं म्हणीस बायलो म्हणीस तुझ्या गावात येऊन राहलो तुझ्या म्हणीस सड वैर वेतलो वे वैर वे वयतलो वे आणि तू सड आणि सड सकला देऊन तलो आणि तू तु, तुझ्यात गावात असलो सकला देऊन तलो आणि तू तो परकी की येऊन अंग वट झाला ग्रस्त झाला बरो झाला आणि हा अंग असो इतकं वर्ष असो शेवटाला निंगी पळे परकी सड आणि सड वर तलो तू सड आणि सड सकला देऊन तलो आणि उपरांत तो तुका

कारण असा भाऊन सहा दिसव्या वळी सर शिराप तुझे पडत ऐका ते तुझी वाट धरून येऊन पाठीक घालतले पाटी घालतले आणि हा तुका दि सर्वेस्परा तुझ्या देवाचे उपादेश आणि नातले देवाचे काय दे उपादेश पाळी नातल्या सर हे घडतले पळ्या ना हका कारण इतलेच तू आणि हा सरसपचे कायदे पळिनातल्या वेळात कसे आदांक जापास झाले काही ना कसे देवचे कायदे मोडलेल्या हर एकल्या देखून भाव बहिणी न जैते शिराप आम्ही असे वय संत ते पर्यंत देवले शिराप असतात देवाक दिवस स्थान मान दिनातल्या वेळार या मूर्ती पूजा केल्या वेळार या आवय बापात शिरापा शिराप असा पळयले या कोणागे वाईट कर चिटींग कर अन्याय कर शिराप आम्ही पळयले या देवाक दिवचे देवाक दिना वेळात देवासोदल एक वांडो दिल्या वेळात शिराप बुकांत अवस्वर तीन ओळ आठ आणि थ्री वस एट नाईन देवाचे उतार सांगता केवळ पेल्याक मात्र न, 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 न देवाक दिवचे देवाक दिया चक्रवर्तीचे चक्रवर्ती दिया म्हणून जेजून देखून

बरें सुफळ जाताना फळ मिळटाना देवा देवास येऊ नाका सगळे पुरे करपण देवा सशी येतात बरो सांभाळ असो न बरं सगळे जाताना देवास असे नाका सगळें सगळे जावन जाऊन खूप येवन पुरे खाली उपरांत देवा सशी येतात बरें बरं कशें बरें जावचें जाऊस एक भहिणीचे फोन आयले भाऊला बहिण वहिलावर फोन करून सांगताले मग हो अशोक झाले पाहत काम ना पाहत म्हणजे काम केले पाहत मग आमचं घर ना पाहत घर जाय पाहत माग माग म्हणून माग चाललो आता येऊन गावा येऊन सुमारे एक दीड महिना झाले रे काल सांगले काल मग फोन करणे सांगताना एक पटी म्हणे रेत रे घेऊ नये एक पटी माग नाही घेऊ नये ना पाहत आमक ते वसूंक असा ते फेस्ता वसूंक असा तरी आणि मग खंच्या गजे फोन कर नाका म्हणले ताका आणि खंच्या गजे मग फोन कर नाका म्हणले ताका

आता हे शिराप पैस वस पहिले आयका उडवले भाऊ सकाळी म्हणालो फादर असे शिकला जेजू आयला जेजू कुरसार मेला रगत वरैला आणि कस शिरापातले बचाव केला तरी आणि शिराप, आनी शिराप नान ने हा तो मेला ताने तुझे एखाद्या रगत वर तू आणि पक्षने नाही तू पक्षी नेणारा आणि लाव करी नाही तो राहून तू केल्यान करताय ताज्या रक्तावर येऊन तू जे पाताक बोलला तू ये त्या स्वीकार कर तुझ्या खात्या त्यानं रगत वर म्हणून स्वीकार कर तुझी जीनी बदल नाही नाही ते नव्या तस्त म्हणतात पुरा शिराप काढला नेंगे फादर मला तुझा काढला नेंगे फादर ने आता पर्ण्या तस्त म्हणतात कंचे लेखाक ना नेंगे फादर म्हणतात ना तरी पर्ण्या तस्त म्हणतात मुजे मग दिले दावपा दिसत लेखा धरताय करण्याचं समाधान केले प्रवाद देवा विषयात सोडवंदर विषयात किती आल्या धरताय खेदाळा <laughs> तुझ्या आणि म्हणजे आमचे श्राप पोयस वेतात आम्ही आणि तुम्ही ताका एकल्या कर्या निजा देव मूर्ती पूजा करतल्या येतो पण देव नाही देव म्हणून मानतल्या आता सत जण जाऊन ताका एकल्याक मात्र तुम्ही स्वीकार केल्या वेळात ताका एकल्याक मात्र तुम्ही तुझं सोडवंदार म्हणून मानून घेतला

सकाळी या बाबा हवे सांगले आरे बाबा तुझा बापय हो आणि बापाची सर भरगी शिराप मागून मागून शिराप जोडून आसात आता देवा उतार ऐकून तुका समजाले तू आणि कुटाम देवाच्या उतार मांडून घे आणि ताजो आशीर्वाद जो ताजे ताज्या सोशीने तू आणि कुटुंब मातावरून परत्या नव्या कुटाब तो नवी संतत उत्पन्न केल्या बरी जातली तुज्या तुझ्या बापाय तुझे आव एक ताज्या तु ता हेरा तुज्या हेरा भावा बहिणी तू आणि हा काहीच करू शकना ताणी देवाचे उतार ऐकून सोम्याची वाट धरल्यावर मात्र तांना बचावी असा ना तर तू आणि हा काय करू जायना तर फादर हा तांना ना तुम्ही तांना खाली सांगीत आले हा कशी जोडली सत मानून देवाचे उतार सत मानून ताणे माझ्या खातीर मला ताणे ताज्या ता रक्तावर सोडयला माझे शिराप मला दिसा हा काम सत मानले

आम्ही ओळखून ओळखे तो मेला तो मेला जाय तसे खाऊक जिवंक अन्याय करू सोरूंक लुटूंक हा तो मेला म्हणजे जायना आमची पातकी जिनी बदलून आमची पातकां वळख खाल्ल्या वेळात विश्वासी आणि विश्वासी आणि नितीवंत देव आमची पातकां बक्षितलो पात पात ये शिराप मालदिस नष्ट पिडा शिडा सोलवनी आणि सकड आयला आमी पत्का वोत खाल्ल्या वो वरी आम आमकां भोग शितलो आमकां सर खोट्यापणांतली आनी सर खोट्यापणांतले नितळ करतलो नवें जिवेत जेवंक तुका वाट उक्ती करतलो सायद म्हण सपोज जाल्यार आसा मेळो जावंक ना नितळ जाय जे जा म्हळ्यार तुवें ये जे खंय सर तूं नितळ जाता तें वसो तुका तुवें नितळ करून सोडी जाय आनी हेफडी नितळ जाल्ल्या उपरांत दुकरा बरें पाटी वेचे नाही कोंड हात लोळचे नाही न्ही नितळ तूं रास आणि कसे आम्ही आमच्या आमच्या राहिला शिरा पाहतो मालदी जातो आणि कसे आम्ही मुक्त जातो आम्ही मस्त लुकाच्या म्हणजे अवस्वाधा आणि वळ एकनीस लुक टेन वर्स नाईन्टीन ताने दिल्या पदवी ताने विसलेल्या अभिषिक्तांक या मनियारांक ताज्या सेवेंत ताज्या महिमेंत ताज्या मोगांत ताज्या सेवेंत असलेल्या ताज्या सेवाकांक दिल्या ती पदवी मुज्या नावान ऐका पळया पळया सरप 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 इच्छू इच्छू आणि दुश्मनाचे सगळे बळस पाय मस्तुंक हमें तुमका पदवी दिली ताजी पदवी जोडल्यावर मात्र आम्ही आमच्या राहिले शिराप आणि आमच्या राहिले मालदे स्वामी ताज्या जेजूच्या नावान आम्ही सांगेत हा जेजू वळखाला हा जेजू सतमंता ताने म्हणजे कधी रगत वरेला म्हणजे पातकाच्या बक्षाने माका ताने जोडलेला म्हणजे तो निकाळ मालदे साव म्हणजे तो निकाळ सैताना म्हणून तुवे पुद्वेन दडयेत किंवा दाळा तू त्याच्या हातात बद्र असताना तू त्याच्या हातात बद्र नाही तू इल्ले डिंग जाऊन सैतान आणि काळ म्हणताय तो आणि सात जणांना काढण्यात आणि बरे कर तुझ्या माथ्यावर डान्स करता ताज्या हातात गट्ट असलेल्या वेळार मात्र तुझे राहिले कष्ट तुवे दौडेत तुझे राहिले पिडा जेजूच्या नावान तुवे सांगेत मुझे तन पैस सर कालस एका बहिणीच्या का लंब कागत आयला केळ मागण्या घेतली आता आयल्यावर तिका खुंची पिडा दस तसे घरात तसा ख उसू तिका एलर्जी पडता आणि त्या बहिणी सांगला पण तुम्ही ते उतार मानून घेता फादर जेजूच्या आमोले रक्ताच्या सक्ते मला त्या गोट्या सक्ते फरमयता निखाळ म्हणून पैसर म्हणून के साथ जाता जेजूक वळखाल्या वेळार संपूर्ण जेजूच्या हातात पडुल्ल्या वेळार

गावान गाव भोवून देमसा सडयतले थोडे जु देवी देमसार लागलेल्यांचे सोम्यान जिजूचे नाव वापरूंक सोदते केवळ नाव वापरला जायना सोम्यान जिजूचे नाव वापरला जायना पाऊल परगड करत्या त्या जे जिजूचे नावी हा तुका फरमयता म्हणून जेरी परगड करता पळे त्या जिजूच्या नावी हा तुका फरमयता म्हणून ते सांगतले शेवा नावाच्या जू देवांच्या एक प्रधान या जगाची सात जण पूत असे करतले ते सात जण पूत एका याचा कधी असे करतात पण देव सरान जाप देव सरान तसल्यांक जाप दिले जे सुखाव मानून घेता जे सुखाव मानून घेता त्याची पदवी अधिकार मानून घेता आणि पावला की हा वळखा आणि जे सुख स्वीकार केल्या जे पृथ्वी जोडलेल्या पावला की हा मानून घेता पण तुम्ही कोण कौन? तुम्ही कोण असे म्हणून देव सर लागलेले मुनीस तांच्या अंगार पडलो पळ्याने तू जे थं जेजू थं एकोटलाय तर जेजूच्या हातात तू असे जेजूक तुझ्या जिनी असा शेवट आरंभ आणि सर्वस्व संपे जेजूक स्वीकार केलाय तर मात्र तु जैत जोडत हा एकिस्तू आणि हांगून तुम्ही क्रिस्त वळखत क्रिस्ताक वळखत आता त्या क्रिस्ता प्रगट पाऊलाक ओळखत पण तुमक ओळखाना म्हणाल देखून संपूर्ण तरण जेजू पहिलं स्थान मान जेजू सो एक वाटलेल्या वेळार आपशंत पीड आहे आणि किती तुझे आ, वंचा 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 कर, 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 कर ते असा मेळे कोठे पोणी खाळो की सैताने दुसऱ्याची सर सकत धावता फोळण धावता देखून जेजूच्या हातात आम्ही पडवूक जाय आणि कसे आम्ही संपूर्ण तर मुक्त जाता ऐका जू आमच्या मंजला दवा वसर वीस आणि सातवी वळ जॉन टेन वर्स ट्वेंटी सेवन आमचे राहिले किती म्हणतात ते शिराप आमचे पडलेले शिराप मला दिसत दोन वेतात ऐका जॉन चॉप्टर 10 व 27 मुझे बकरे म्हजो ताळो आयकात मुजे बकरे म्हजो ताळो आयकातात था। हांव तांकां वळखता हांव था। तांकां वळखता ते मुझ्या पाटल्यान येता म्हज्या फाटल्यान येतात मुझे बकरे म्हजो ताळो आयकतात देखून कोण जे जुसो ताळो आयकता हर्येका वेळा हर एक गडये जे जुसो ताळो आयकोन जसो पाटलाव करता कोण सुद्दां मानून घेता तांकां

असेल आणि की उसळ जाता आणि की भिरंकुळ जाता असं उणे जाईन आयले कष्ट अनुवार विघ्न अनुवार पूर वसायचं झाल्यावर आम्ही खळा नसताना खळा नसतो एक पुटी येऊन पळ्या एक पुटी नाही खळा नसताना देवाचे उत्तरांत आम्ही असायचे अपशंत एक एकत एक एकत सोडण्यात एक एकत पर्यंत जाता तो भावट गट भावट तीर भावट किती मरेला ऐका तुम्ही मुझे खरे शिष्य दिल्या तुम्ही सत जाणा जाते तुझं ताळू ऐकून म्हणजे उतार ऐकून तुम्ही सत जाणा जाते आणि सत तुमका सुटका दिली पळ्याने ते सत देवाचे उतार तुमका सुटका देते सिरा पांता ते देवाचे उतार तुमका सुटका देत सतरच्या माल दिसत मारे कार मारीच्या पिढ येत सर दुस्मान येतावून वाईट आतावून सर सोलवन येत नष्ट आतावून सर तरच्या आकमान देवाचे उतार मात्र आमका देऊ शकता देखून बावा भाव बहिण होत्या देवाच्या उत्तरावर हांव आज इतले हे आयल्या रे खंच्या की खंच्या की एक गडी जावन दी एक इल्ले कुसकट म्हणतात पळय आम्ही बी येणार की देवाचे तर घट्ट धरण असा आणि कशी आम्ही मुक्त जाता आईल्या शिरापांत जाऊन कष्टात जाऊन अनुवारात मालदेशात जाऊन आम्ही वाचतो जुआच्या सॉरी जेम्स चॅप्टर फोर व सेव्हन जाकोब्या पत्रात अवस्वार चार आणि ओळ सात सांगता जेम्स फोर व सेवन ज्याकोबचे पत्र अवस्व चार आणि ओळख सात किती करू जावे तुम्ही ऐका देवाचे उतार स्वीकार करा देवाक सत मना देवाक लागे सरा देवाक तुम्ही खालजया देवसर आड्रवा देवसार देवसारच्या कामाक आड्रवा आड रावा नाका व्हाईट नाका मेळ्या नाका आमकां अन्याय नाका अनीत नाका असत नाका काळोक नाका आमकां संवसारांत तात्कालीक सुख नाका आमकां देवाच्या हातांत सदां काळ आसूंक जाय सदां काळ जिवंक जाय देखून देवाच्या हातांत पडटा देवाक लागीं सरा देवाक काल जाया आनी सैतान पळण धांवतलो आनी कितें करूंक जाय आमी देवाचे सर खाई देव उपादेस पाळूंक जाय डिट्रॉनॉमी ट्वेंटी एट वर्स वन द्वितीय नियम अठ्ठावीसावा वर्स वर पयली वळ तुमी सर म्हणजे खाई दे पाळशा जाल्यार कंडी जाऊन खसलच शिरा पडा नाशे आशीर्वाद तुमच्या पटतोला म्हणता तु, देवाचे उतार तू सर्वेस्पर तुझ्या देवाचे उतार ऐकाशी झाले तू तुझ्या सर्वेस्पर देवाचे उतार ऐकाशी झाल्या आणि हा मास आणि आज हा तुका देता ते सर उपादे सर उपादे सत्रायन पाय सत्रायन पायशी झाल्या सर्वेस्पोर तुझो देव सर्वेस्पोर तुझो देव तुका संसाराच्या तुका संसाराच्या सर राष्ट्रा वैर पार्तलो पळ्या देवाचे उपादेश पाळा देवाचे उतार सत्माना संसार म्हटले कितले काय असो नाही कितलो रिवाज असो नाही आबाचे वडले म्हणजे कितलो देवान आयलो रिवाज असो नाही तो घट्ट धरू वसानाका देवाचे उतार सत्माना देवाचे उपादेश सत्माना देवाची खुशी जाणार जाया निमाने तुका सत्नाच्या जीविता वरून पायता देवाचे उतार सोडणं संसारची खंची नियमाने रिवाजो न खे तत्व न भाव भहिणी जुजुतेसोक जिजुते रमो जे जेजे उतरात फाळ गुणायन ती घट जाऊ देवाच्या उतरले आणि गुणायन समजा देवाच्या उतर वासाय नि सातवा वसर जयतेपटी वासा तुम्हाला कळत कसले शरापल्यात कसे बरे जमयत आशीर्वाद कसे जोडयत म्हणले देवताच्या उत्तरा అంతా కొంది దిగు దేవ చూతారా మే కోను దేవాక మీ కలిసవ్యా అని కొండి సౌను దేవు సార్ సైతాను ఫోల్ను దౌంతలో ప్రిజ్లాడ్ అలెలుయ్యా